नाही, दादांच्याच बाबतीत अशा चर्चा का होतात की दादा नाराज आहेत, दादा परत भाजप सोबत जाणार आहेत, मुख्यमंत्री होणार आहेत, नॉट रिचेबल आहे, दादांच्याच बाबतीत का होत असत? की माझ्या बिचाऱ्या दादाच असं झालंय की काही झालं की तुम्ही खापरते माझ्या भावावरच पडतात. आणि कसं असतं, जे नाणं मार्केटमध्ये चालतं ना, त्याची चर्चा होते. मला आठवतं पवार साहेबांबद्दल पण, भूकंप झाला तरी पवार साहेबांनीच केला, आता बिचाऱ्या पवार साहेबांची काय चूक त्या भूकंपाची. या गोष्टी होत असतात, मीडिया असतो, उत्सुकता असते, तुम्हालाही 24 तास चॅनल चालवायचं असतं, त्याच्यामुळे थोडा खट्टा थोडा मिठा. राहुल नार्वेकर जे आहेत ते देखील जपानचा दौरा अर्धवटच सोडून आलेले आहेत. मला राहुल नार्वेकरांचा प्रोग्राम मला माहिती नाही, ते का परत आले तेही मला माहिती नाही. पण सगळी अनिश्चितता संपवण्यासाठी तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन सगळ्या आमदारांची बैठक घेऊन काहीतरी. अनिश्चितता ही टीव्हीवर जास्त वाटते, आमच्या मनात कोणाच्या नाहीये. आदरणीय पवार साहेबांचं मगाचं स्टेटमेंट तुम्ही पाहिलं असेल, त्याच्यामुळे अनिश्चितता ही टीव्हीवर येते. कुठली बातमी आली की अरे मग धाव 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 धाव, मग म्हणणार अरे हे पत्र असं नाहीये, अरे अरे मग मीटिंग लावली, आणि मग अरे अरे मीटिंग नाहीये. त्याच्यामुळे माझ्यासारख्या लोकांनी एकतर पवार साहेबांचा इंटरव्ह्यू पाहिला, तुम्ही पाहिला का नाही माहिती नाही, पण ते म्हणले आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर कमी बोलावं. त्याच्यामुळे एक तर सगळ्यांनीच कमी बोलावं एक, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की अशा जेव्हा गोष्टी होतात तेव्हा एकदा बातमी येते मग ती डिनाय केली जाते, मग परत येते. त्याच्यामुळे नक्की कोण कुठल्या बातम्या देतं हे मला खरंच माहिती नाही. माझी तुम्हाला सगळ्यांना विनम्र विनंती राहील की तुम्ही ऑफिशियल स्पोक्स पर्सनशी बोला, ऑफिशियल स्पोक्स पर्सन तुम्हाला खऱ्या ते सांगतील. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.